अभिनेते शरद पोंक्षे यांची प्रमुख भूमिका असलेलं हे राम नथुराम हे नाटक मराठी रंगभूमीवरती दाखल झालंय. काय आहेत या नाटकाची वैशिष्ट्य याबद्दलची बातचीत करणार आहेत नथुराम गोडसेंची भूमिका साकारणारे अभिनेते शरद पोंक्षे. सोबतच या नाटकाची झलक खास तुमच्यासाठी आजच्या नाट्यरंजन मध्ये. आता काय करायचं, 1.5 वर्ष मी फार अस्वस्थ होतो की नथुराम सारखं नाटक बंद होणं ही हे चुकीचं आहे. एकतर दर्जेदार नाटक, इतकी उत्तम भाषा आहे, मग ते नाटक तर मी करू शकत नाही. मग काय करायचं, त्या नाटकाचे राईट्स त्यांच्याकडे आहेत. मग त्याच्यात 1.5 वर्ष गेलं, खूप विचार, खूप लोकांबरोबर चर्चा, आणि असं सगळ्यातून फायनली असं कन्क्लुजनला आलो की आता इतिहास आहे, ती काही कल्पना नव्हे, ती काही काल्पनिक गोष्ट नव्हे. त्यामुळं ह्या इतिहासावरती कोणीही किती वेळा नाटक लिहू शकतं. आणि मग शेवटी मी लेखणी उचलली. मंत्रिमंडळानं पाकिस्तानला 55 कोटी रुपये द्यायचं मान्य केलं केवळ गांधींच्या आमरण पोषणाच्या धमकी पुढे चुकून त्या क्षणापासून. आता मी नथुराम गोडसे बोलतोय. ह्या नाटकातल्या काही गोष्टी, काही अत्यंत दर्जेदार संवाद जे मला बदलावे असे कधीच वाटले नाहीत आणि काही गरज पण नाही. म्हणजे त्याच्यात एक वाक्य आहे प्रदीप दळवींनी लिहिलेलं की तुमची भवानी तलवार ही लोखंडाची असते, पण म्हणून लोखंडाचा प्रत्येक तुकडा हा भवानी तलवार होऊ शकत नाही. पण त्याच्यावर निरुत्तर झाले तर ते तात्याराव कसले. तात्याराव म्हणाले, अरे वेड्या, शिवाजी महाराजांनी स्पर्श केला ना, म्हणून तलवारीची भवानी झाली. हा जो थॉट आहे आणि हे जे अप्रतिम ही जी वाक्यरचना आहे प्रदीप दळवींची, जशीच्या तशी ठेवली मी. हिंदू आहे, याचाच अर्थ मी सावरकरांची. दुसरी महत्वाची गोष्ट या नाटकातली, फार महत्वाची गोष्ट ना एक सांगायची झालं तर, एक फार वास्तवात नाटक आणण्याचा प्रयत्न केला. हे रिअलिस्टिक लेवलला आणलं. हे एका गांधींना मारलेल्या कैद्याचं नाटक आहे. हा हिरो नाही, त्याचा हिरोईझम पूर्ण काढून टाकला जे तो नाटकात होता. आणि तो मला स्वतः काम करताना खटकत होता आणि म्हणूनच ते त्याच्यावर इतकं जे झालं की ग्लोरीफाय केलं जाते सारखं, असा जो एक आरोप केला गेला होता तो थोड्याफार प्रमाणात तथ्य होतं त्याच्यात. की हिरोजसारखी त्याला ट्रीटमेंट दिली होती विनय आपटेने, सगळंच ते तसंच होतं. तर ते मला फार खटकायचं. ज्या माणसाने आयुष्यभरामध्ये कधीही राम रहीम कृष्ण करीम असा भेदभाव केला नाही किंवा भेदभाव मानला नाही, तो माणूस मरताना फक्त रामाचंच नाव कसं घेईल. आणि वास्तवाच्या आणखीन 4 पावलं पुढे जाऊन त्याच्यातली जी दाहकता आहे, ती जी जे सत्य आहे, जे अजूनही बघितल्यानंतर मनाला पटवून घेणं अवघडून बसतं कित्येक लोकांच्या, कारण तशी झापडं लावून बघतो आपण, ते जाणून घेण्याचा खूप खूप जवळून प्रयत्न केला गेला. तात्याराव सावरकर, सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकालाही हेवा वाटेल अशी कठोरता, आणि साक्षात बृहस्पतीनं शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता, आणि या साऱ्यांचा मिळून बनलेला मानवी आकार म्हणजे तात्याराव सावरकर. फार महत्त्वाचं टायटल च्या बाबतीत सांगायचं तर हे राम नथुराम, ते 3 जे डॉट आहेत हे राम नंतरचे, ते त्याचं जे वास्तव आहे हे खरंच म्हटलं असेल का, त्याचं जे फारच क्लॅरिफिकेशन येतं ह्या नाटकात ना, फारच उत्तम पद्धतीने येतं ते. आणि ते सादर करणारा आहे तो नथुराम आहे. आजच्या नाट्यरंजनमध्ये हे राम नथुराम या नाटकाची झलक, सोबतच अभिनेते शरद पोंक्षेंसोबत केलेली खास बातचीत आपण पाहिलीत. या नाटकाची झलक आपल्याला कशी वाटते आपल्या प्रतिक्रिया नोंदवा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये, आणि नाट्य वर्तुळातील लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी पहा राजश्री मराठी. नमस्कार, मी शरद पोंक्षे आणि तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.